नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घेऊ शकता ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो का शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने नुकतेच मुखवटे ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो मास्क न घालण्याचे आदेश दिलेले आहेत तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलंय सर्वांचं अभिनंदन पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इस्रायल या देशाने अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत कोणत्या प्रकारचे त्या देशामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे हे आता बंधनकारक नसणार आहे अशा प्रकारचा निर्णय किंवा अशा प्रकारचे आदेश इस्रायल या देशाने दिलेले आहेत आता वळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याकडे नेहमीसारखं टोटल बारा प्रश्न असतील एकही प्रश्न मिस नका करू सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ अत्यंत शांतपणे पहा व्यवस्थितपणे पहा बरेच विद्यार्थी एक दोन तीन चार प्रश्न बघून निघून जातात विद्यार्थी मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये खूप कमी चॅनल असे आहेत की जे की चालू घडामोडी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहेत जे की आपल्या मराठी भाषेमध्ये हिंदीमध्ये भरपूर चॅनल आहेत परंतु आपल्या मायबोली भाषेमध्ये खूप कमी चॅनल आहेत त्याच्यामुळे हा जो काही कंटेंट आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा प्रयत्न करा क्लिअर प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो आयुष्यमान भारत जी काही योजना होती विद्यार्थी मित्रांनो त्या योजनेचे नवी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे किंवा कोणाची नेमणूक झालेली आहे तर प्रश्न क्रमांक पहिलाच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विद्यार्थी मित्रांनो जे काही आर एस शर्मा आहेत या व्यक्तींची आयुष्यमान भारतचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आर एस शर्मा यांची नेमणूक झालेली आहे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर गांभीर्यानं जर पाहिलं तर ऑप्शन नंबर बी सी आणि डी मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची किंवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे ची नावं दिलेली आहेत आता आपण लगेच ते कोणकोणते आहेत त्याच्यावरती नजर टाकूया ऑप्शन नंबर ए आपण आत्ताच पाहिलं आर एस शर्मा कशाचे सीईओ आहेत आयुष्यमान भारतचे ऑप्शन नंबर बी आहे लिहून घ्या सौरभ गर्ग हे कशाचे सीईओ आहेत यू आय डी ए आय तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की हे कशाच्या संदर्भात आहे आधारच्या संदर्भात आहे तर हे जे काय यू आय डी ए आय आहेत त्याचे सीईओ आहेत सौरभ गर्ग ऑप्शन नंबर तीन मध्ये आहे रवी कपूर विद्यार्थी मित्रांनो हे रवीर कपूर आहेत संसद चे सीईओ तुम्हाला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो दोन वेगवेगळ्या टीव्ही होत्या एक होती राज्यसभा टीव्ही आणि दुसरी होती लोकसभा टीव्ही या दोघांना एकत्र करून एक नवीन टीव्ही चॅनल बनवण्यात आलं ज्याचं नाव ठेवण्यात आलं सनसद टीव्ही ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची आहे तर या टीव्ही चे पहिले सीईओ कोण आहेत रवी कपूर आणि ऑप्शन नंबर डी मध्ये एक सीईओ आहेत त्यांचं नाव काय आहे मार्क लिस्टोसेला आणि हे कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत टाटा मोटर्स कंपनीचे सीईओ आहेत कळाली गोष्ट आली लक्षात गोष्ट मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला कोणत्या योजनेच्या संदर्भात बोलण्यात आला होता आयुष्यमान भारत तर ही जी काय आयुष्यमान भारत योजना आहे त्याच्याबद्दल दोन चार गोष्टी इम्पॉर्टंट आहेत कदाचित विचारल्या जाऊ शकतात त्याच्यामुळे लिहून घ्या या ठिकाणी आयुष्यमान भारत योजना विद्यार्थी मित्रांनो ही जी काही योजना आहे ती भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली ही योजना आहे या योजनेचा उद्देश काय तर लगेच लिहून घ्या दुसरा पॉईंट देशातील पन्नास कोटी लोकांना आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट या आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत आहे या ठिकाणी ही जी काही आयुष्यमान भारत योजना आहे ती केव्हा लॉन्च करण्यात आली तर तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा करण्यात आली या ठिकाणी कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली किंवा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना लागू आहे तर त्या मंत्रालयाचं नाव आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय मग सध्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे हर्षवर्धन आणि आपल्या महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री कोण आहेत लगेच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे क्लिअर अशा सा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा सौदी अरेबिया या देशाने नुकतेच किती टन ऑक्सिजन भारताला पाठवण्यात आलेले आहे किंवा भारताला पाठवलेले आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऐंशी मेट्रिक टन विद्यार्थी मित्रांनो हा भरपूर प्रमाणात साठा झाला ऑक्सिजनचा सा, तर एवढा भयंकर मोठा साठा सौदी अरेबिया या देशाने आपल्या देशाला या कोरोना मध्ये मदत म्हणून पाठवलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगू विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी एकही रुपया त्यांनी घेतलेला नाही म्हणजे काय ऑन फ्री ऑफ कॉस्ट हा सर्व साठा आपल्या भारताला देण्यात आलेलं आहे सौदी अरेबिया या देशाकडून मग छोटासा एक तुम्हाला एक बाजूला एक छोटीशी नोट लिहून घ्या या ठिकाणी ऐंशी मेट्रिक टन बोलण्यात आलं आहे एक मेट्रिक टन किती असतं विद्यार्थी मित्रांनो एक मेट्रिक टन म्हणजे असतं एक हजार किलोग्राम म्हणून मग ऐंशी मेट्रिक टन किती झालं ऐंशी हजार किलोग्राम मग आपल्या भारतातही वेगवेगळ्या वेग दिग्गजाने सुद्धा हे पुरवलेले आहेत ऑक्सिजन तर ते कोणकोणते आहेत एक त्याच्यावरती एकदा नजर टाकूया सेल इंडिया लिमिटेड या कंपनीने जवळपास आतापर्यंत चाळीस हजार टन लिक्विड ऑक्सिजन पुरवण्यात आलेला आहे वेगवेगळ्या राज्यांना रिलायन्स सातशे टन दररोज ते ऑक्सिजन देत आहेत टाटा स्टील तीनशे टन दररोज त्यांनी ऑक्सिजन डेली प्रोव्हाइड करत आहेत चार नंबरला आहे जिनरल स्टील अँड पॉवर दररोज शंभर टन ऑक्सिजन देत आहेत पुढचे आहेत सौदी अरेबिया आपण आत्ताच पाहिलं ऐंशी मेट्रिक टन आणि अजून एक गोष्ट लिहून घ्या आर्सलर मित्तल निपॉन स्टील इंडिया यांनी सुद्धा दररोज दोनशे टन ऑक्सिजन देण्याची घोषणा केलेली आहे तर अशा प्रकारचे हे हे पण अत्यंत महत्वाचे जे काही ऑक्सिजन पुरवणारे दिग्गज आहेत याच्यावरती सुद्धा तुम्हाला कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकणार पुढचा प्रश्न पाहिजे प्रश्न क्रमांक तिसरा गुजरातच्या कोणत्या शहरामध्ये डी आर डी ओने नऊशे बेडचे एक समर्पित कोविड हॉस्पिटल सुरू केलेले आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अहमदाबाद तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अहमदाबाद या ठिकाणी ने जवळपास नऊशे बेडचं हॉस्पिटल बांधलेलं आहे आणि हे जे काय हॉस्पिटल होते त्या हॉस्पिटलचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे आपल्या भारताचे माननीय गृहमंत्री ज्यांचं नाव आहे अमित शहा अशा प्रकारे या ठिकाणी मग डी ने हे हॉस्पिटल समर्पित केलं आहे तर लगेच बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया पहिली गोष्ट डी चा फुल फॉर्म काय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये काय म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ ची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे ला मुख्यालय कोठे आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष कोण आहेत जी सतीश रेड्डी आणि हे जे काही डीआरडीओ संस्था आहे त्याला जबाबदार मंत्रालय कोण असतं संरक्षण मंत्रालय आणि या ठिकाणी आपल्या सध्याचे भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत राजनाथ सिंह ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणाला दोन हजार एकवीसचा नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रुमाना सिना सहगल या व्यक्तींना दोन हजार एकवीसच्या नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे कोणत्या कामासाठी यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला असं जर विचारलं तर त्याच्याबद्दल एक नोट लिहून घ्या विविध सामग्री आणि नॉन बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियलचा पुनर्वापर करून नाविन्यपूर्ण आणि फंक्शनल ग्रीन उत्पादने विकसित करण्याच्या क्षेत्रातल्या योगदानाबद्दल रुमाना सिना सहगल यांना दोन हजार एकवीसच्या नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा ऑस्कर दोन हजार एकवीसच्या पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला बेस्ट फिल्म या पुरस्कार मिळालेले आहे किंवा बेस्ट फिल्म या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नोमेड लॅन अशा प्रकारचा हा चित्रपट आहे या चित्रपटाला बेस्ट फिल्म अवॉर्ड भेटलेला आहे ऑस्कर दोन हजार एकवीसच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये लगेच मग आपण विद्यार्थी मित्रांनो हे जे काही ऑस्कर अवॉर्ड आहेत दोन हजार एकवीस तर त्याच्यावरती महत्वाच्या गोष्टीवरती नजर टाकूया पहिली गोष्ट यावेळेस जे काही ऑस्कर अवॉर्ड होतं ते कितवं संस्करण होतं त्याचं कितवं इडिशन होतं तर जवळपास विद्यार्थी मित्रांनो यावेळेस होतं त्र्याण्णव नंबरचं या ठिकाणी या ऑस्कर्ड अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाला पुरस्कार देण्यात आला तर त्यांचं नाव आहे अँथनी हॉपकिंग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणाला निवड करण्यात आलं आहे फ्रान्सिस मॅक डॉमॉल्ड सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली आत्ताच पाहिलं नोमेड लँड आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून कोणत्या दिग्दर्शकाची निवड करण्यात आली तर सी जाओ असं त्यांचं नाव आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या ई दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत किती देशांचा समावेश केलेला आहे या डब्ल्यू एच ओने तर सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सी पंचवीस जवळपास विद्यार्थी मित्रांनो यांचा जो काही कार्यक्रम होता किंवा यांचा जो काही उपक्रम होता ई e ट्वेंटी ट्वेंटी फाय याच्यामध्ये पंचवीस देशांचा समावेश करण्यात आलेला आहे कोणाच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून तर लगेच विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य संस्था याच्याबद्दल बऱ्याच दिवसांनी न्यूज आली आहे तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया मा त्याची स्थापना केव्हा झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय कुठे आहे जिनिवा जी की स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे आणि सध्याचे महासंचालक कोण आहेत म्हणजे जनरल डायरेक्टर कोण आहेत टेड्रोस ऍधोनॉम कोण आहेत टेड्रोस ऍधोनॉम पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा चीनने आपल्या पहिल्या मंगळ रोव्हरचे नाव काय ठेवलेले आहे तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुई शेन अशा नावाचं जे काय पहिलं मंगळ रोवर आहे त्या रोवरचं नाव ठेवण्यात आलं आहे चीन या देशाकडनं ठीक आहे आणि या ठिकाणी अधोरेखित करण्याची गोष्ट कोणती आहे चीनने आपल्या पहिल्या मंगळरोवरचे नाव क्लिअर त्यांचा मंगळ मंगळरोवर आहे पहिलं तर या ठिकाणी मग चीन या देशाचं पहिलं मंगळ रोवर आहे तर लगेच चीनबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया पहिली गोष्ट चीनचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे शी जिनपिंग राजधानी कोणती आहे बीजिंग आणि चलन कोणतं आहे रेनमिन बी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने देशाच्या जीडीपी वाढीचा अंदाज टिंबटिंब कशासाठी एफ वाय बावीस साठी सुधारित केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दहा पूर्णांक एक टक्का एवढा सुधारित केलेला आहे कोणत्या ने किंवा कोणत्या रेटिंग्स एजन्सीने इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च या एजन्सीने पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नव्वा स्टार मार्क करून ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रयोगशाळेतील प्राण्यांसाठी जागतिक दिवस हा कधी साजरा केला जातो डे फॉर लॅबोरेटरी अॅनिमल म्हणून कधी साजरा केला जातो तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चोवीस एप्रिलला जे काही प्रयोगशाळेतील प्राणी असतात त्यांच्यासाठी जागतिक दिवस म्हणून आपण साजरा करत असतो कधी चोवीस एप्रिलला मग या ठिकाणी ऑप्शन नंबर ए बी सी आणि डी मध्ये वेगवेगळ्या तारखा दिल्या त्या तारखे दिवशी कोणकोणते महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती नजर टाकूया पहिला ऑप्शन होता चोवीस एप्रिल या दिवशी आत्ता सांगितलं प्रयोगशाळेतील प्राण्यांसाठी जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो चोवीस एप्रिलला याच चोवीस एप्रिलला विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो ऑप्शन नंबर बी पंचवीस एप्रिलला आपण जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा करतो ऑप्शन नंबर सी तेवीस एप्रिलला आपण जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि ऑप्शन नंबर डी एकवीस एप्रिलला आपण राष्ट्रीय नागरी सेवा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो हा सुद्धा दिनदर्शिका याच्या निगडीत हा प्रश्न आहे कदाचित विचारला जाण्याची शक्यता आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंचवीस एप्रिलला दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिवस म्हणून आपण साजरा करत असतो तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा जो काही दिवस आहे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिवस हा प्रथम केव्हा साजरा करण्यात आला तर प्रथम दोन हजार वीस मध्ये साजरा करण्यात आला कोणता दिवस आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिवस आता था याही ठिकाणी पर्याय क्रमांक ए बी सी डी मध्ये वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत त्या दिवशी सुद्धा कोणकोणते कौन दिवस आहेत त्या तारखेला सुद्धा कोणकोणते कौन महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती नजर टाकूया बावीस एप्रिलला काय असतो विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड अर्थ डे म्हणजे काय जागतिक पृथ्वी दिवस चोवीस एप्रिलला काय असतो आत्ताच सांगितलं जागतिक पंचायत राज दिवस पंचवीस एप्रिलला काय असतं आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिवस तसेच जागतिक मलेरिया दिवस सुद्धा असतो आणि एकोणीस एप्रिलला काय असतो जागतिक यकृत दिवस म्हणजे काय वर्ल्ड लिव्हर डे पुढचा प्रश्न पह्या प्रश्न क्रमांक अकरावा हवामान बदलाविषयी स्पष्टीकरण फॉर वन अँड ऑल या पुस्तकाचे किंवा या ई पुस्तका पुस्तकाचे म्हणजेच काय ई बुकचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आकाश रॅनिसन यांच्या हस्ते या ई बुकचे प्रकाशन करण्यात आलं आहे अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न पोहो प्रश्न क्रमांक बारावा कोणत्या देशाचे पंतप्रधान ज्यांचं नाव आहे जोसेफ जूट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे ए, तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हैती तर हैती नावाचा एक देश आहे तर त्या देशाचे पंतप्रधान आहेत जोसेफ जूट यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हैती या है प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पंचवीस एप्रिल रोजी महावीर स्वामी जयंती या ठिकाणी थोडीशी टायपिंग मिस्टेक झाली आहे महावीर स्वामी जयंती देशभर साजरी केली गेली तर, तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही महावीर जैन होते ते कितवे जैन तीर्थकर होते बावीसावे तेवीसावे चोवीसावे की पंचवीसावे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनीना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाइप करून सांगा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त महत्वाचं आहे आणि गरजेचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा हो जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचा असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद